दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथे घोणस जाती आणि तिची तब्बल 22 पिल्ले सापडली असून पर्यावरण प्रेमींनी त्यांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन इथं घोणस म्हणजेच रसेल वायपर जातीची मादी तिची तब्बल 22 पिल्ल एकाच वेळी आढळून आली. एकाच वेळी एवढ्या सापांची पिल्ल आढळल्यानं नागरिकांमध्ये कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं. बंकलगी येथील प्राणीमित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन धुळखेडे यांनी या सापाला आणि पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं. याविषयी अधिक माहिती धुळखेडे यांनी सांगितली. मल्लिकार्जुन धुळखेडे, प्राणीमित्र बहुउद्देशीय संस्था बंकलगी. आज सकाळी 9 वाजता होटगी स्टेशन येथून मला कॉल आलं की आमच्या रेल्वेच्या चेंबरमध्ये एक साप पडलेला आहे आणि याच्या अगोदर देखील कोणीतरी त्यांना सांगितलं होते की या ठिकाणी एक साप आहे. तर आम्ही त्या कॉलचा बॅकअप घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोचलो तर पाहतो तर त्या ठिकाणी आमच्या लक्षात आलं हा रसाल वायपर म्हणजे घोणस विषारी जातीचा साप होता. मग बारकाईनं लक्ष देऊन बघितल्यानंतर त्या मादी जातीच्या सापाच्या शेजारीच एक पिल्लू पण निदर्शनास आलं आम्हाला. तर आम्ही व्यवस्थितरित्या पहिला या सापास रेस्क्यू केलं. हा रसाल वायपर म्हणजे हा निशाचर आहे, म्हणजे दिवसायला कमी दिसतो, अंधुक दिसतो आणि हा रात्री जास्त ॲक्टिव्ह असतो. हा साप हा मे महिन्याच्या अखेरीपासून ऑगस्टपर्यंत ह्या सापांच्या पिल्लांना जन्म देतो. हा साप म्हणजे प्रजननाचा काळ आहे आणि आम्ही त्या ठिकाणी हा साप रेस्क्यू केल्यानंतर त्या चेंबरमध्ये 2 पिल्लं दिसले पहिल्या निदर्शनासवर. पण नंतर आम्ही ते 2 पिल्लं काढून आत उतरून पूर्ण सर्च केले असता टोटल 22 पिल्लं आम्हाला त्या ठिकाणी आढळले. म्हणजे पावसाळ्याचा दिवस होता, चेंबरमध्ये वरून पाणी आणि माती पण आलेलं होतं, जे सिमेंटचे पत्रे वगैरे आत पडले होते तुकडे, त्या तुकड्याच्या खाली जे आडस होतं त्या आडोसा घेऊन त्या पिल्लं त्या ठिकाणी त्यांनी बसलेले होते. एका ठिकाणी 3-3, 4-4 असं पूर्ण ते चेंबरचं सर्च करून पूर्ण आम्ही त्या ठिकाणी सगळ्याच पिल्लांना व्यवस्थित सुकृत्या बाहेर काढलेलो आहोत. तर 22 पिल्लं आणि ते मादी जातीचा रसालापर हा सर्वच साप या ठिकाणी सुखरूप आहेत आणि याला आम्ही लवकरच निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांनाच जन्म देतो. हा साप अत्यंत विषारी असून याच्या चाव्यामुळे काही क्षणात मृत्यू येऊ शकतो. याचं विष हे हेमोटॉक्सिक म्हणजे रक्त गोठवणारं असतं. यामुळे किडनी, हृदय या इंद्रियांवर परिणाम होऊन जीव जाऊ शकतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असून बिळात पाणी गेल्यानं साप बाहेर पडतात, तेव्हा शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसंच जिथं कुठं असे साप आढळल्यास त्यांना न मारता सर्प मित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन धुळखेडे यांनी केलं आहे.